Hi everyone, how are you all? Welcome back to my channel. आज सकाळी सकाळी मुलतानी मिट्टीचा पॅक लावला आहे, कारण जो मी परवा मेकअप केला होता त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर फोड आले, त्यामुळे असंच आता बोलणार आहे. थोडासा क्रॅक होतो आहे चेहरा बघा. तर मी जे आंबोळी डोसे दाखवले तुम्हाला ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे, जे सध्या करून खाते डाएटसाठी. तर तांदूळ आणि मेथी आहेत ज्या मी अशा भिजवलेल्या आहेत. तर आता ह्याचं वरचं पाणी काढून टाकते आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता मला इकडे मिक्सर ठेवला आहे. डोसे, घरगुती डोसे हे सारखे बनवून खायचे सकाळ संध्याकाळ. हे बनवून खा, वजन कमी होतं याने. माझं तरी होतंय म्हणून सांगते तुम्हाला. आता मिक्सरमध्ये मस्त वाटून घ्यायचं. हे सकाळ संध्याकाळ ना ही रेसिपी बनवून ठेवायची, आठवड्यातनं 2-3 वेळा हेच खायचं आणि वजन कमी पण होत आहे हे मला लक्षात आलं आहे म्हणून तुम्हाला शेअर करते. तर आता हे 2 मिनटं मी वाटून घेते आणि दाखवते. हे बघा, असे मस्तपैकी हे डोशाचं पीठ 2 मिनटात रेडी होतं. हे बनवलं मी. आता ह्याच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला. इथे अजून भिजवलेले 3 वाट्या तांदूळ घेतलेले आणि मेथ्या. असं हे सकाळी सकाळी हे रात्री भिजवून ठेव. रात्रभर भिजलं आहे हे दोन्ही तांदूळ आणि मेथ्या, रात्रभर भिजवलं आहे त्यामुळे लगेच वाटलं जातं. तर आता एका भांड्यात काढून घ्या हे कुठल्याही. ह्याच्यात मीठ मिक्स करायचं फक्त. याचे अप्पे पण होतात, छान अप्पे होतात. आज अप्पे करून दाखवते तुम्हाला, याच पिठाचे अप्पे करून दाखवते. मस्त कुरकुरीत अप्पे वेगवेगळे प्रकार करू शकता तुम्ही या तांदूळ आणि मेथ्यांचे. हे इडलीसारखंच, इडली मोदक सारखंच अप्पे अप्पे पात्रात टाकायचं आहे. जरा हे थांबा वाटून घेते. तर हे पीठ मी जे आहे ते वाटून घेतलं आहे बघा. तर त्यात थोडंसं आपण मीठ घालू. चहाची हे होती ना बरणी चहाची होती, त्याच्यात मी मीठ भरलं त्यामुळे ते चहाचं आलेलं आहे काळ काळ. ठीक आहे, आता हे हलवून घेऊ. थोडंसं यात पाणी घालू. सो हे बिडाचं अप्पे पात्र आहे. हे मी लोकल शॉपमधूनच घेतलं होतं पण याच्यात अप्पे छान होतात. आणि इकडे माझं पीठ पण तयार झालेलं आहे अप्प्यांचं. हे बघा, याच्यात थोडं मी पाणी घालून थोडंसं पातळ करून घेतलं. तर माझ्या या फेवरेट कढईमध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे पण हे खूपच काळं झालं आहे, हे राहू दे, हे नको. तर आता हे अप्पे पात्र जे आहे ते छान गरम झालेलं आहे, त्याला मी तेल लावून घेते जरासं. थोडंसंच म्हणजे कमी तेल लागेल.
छान फ्लफी होतात. अरे रे, खूप जास्त हे झालं आहे, हा ब्रश खराब झालाय. काही आता बघा, हे आपले पात्र चांगलं तापलंय, दिसतंय का तुम्हाला? वाफायला लागले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण हे पीठ भरू. पटापट असे घालून घेते आणि दाखवते. हे बघा, हे असं आप्याचं पात्र पूर्ण भरलंय. सगळीकडे थेंब 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 पडलेलं आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला आप्पे छान होणं महत्त्वाचं आहे. आता अगदी बारीक गॅसवरती ठेवलेले आहेत आप्पे तयार व्हायला. याला झाकून ठेवू शकता तुम्ही, आणि हे सगळं होईपर्यंत माझा फेस पॅक वाढला बघा. फेस पॅक पण लावलेला वाढला. आता हा मी चेहरा पण धुवून घेते. हे होईपर्यंत माझा चेहरा धुवून होईल. हे बघा किती मस्त नॅचरल. आता एक चेहऱ्यावरती मॉइश्चरायझरचं पण थेंब लावलेलं नाही आहे, पण घरगुती फेशियल केलं मी. असं मी हेच करते, स्टीम घेते, क्लिन्झिंग करते, आणि हे माझं घरगुती आहे. बघा इथे दिसतात का तुम्हाला, दोन तीन फोड आले. आता मी हे ब्लॅक हेड रिमूव्हरने काढून टाकेल. इथे पण आलेत, या साईडला आणि या साईडला आलेत. ते आता मी काढेन ब्लॅक हेड रिमूव्हरने. बरं, बाय द वे आपले हे इकडे हे बघा आप्पे तयार झाले. दिसतंय का किती मस्त इझिली होतात, एकदम छान. मस्त कुरकुरीत छान आप्पे. छान 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 किती मस्त झाले. बाय द वे माझा परवाचा मेकअप खूप छान झाला. म्हणजे केल्या केल्याच तिने मला सांगितलं की खूप सुंदर झाला आहे. अजून हा एक दोन तासांनी सेट होतो ना, तेव्हा तर अजून छान दिसेल म्हणून म्हणजे खुशच होती ती. ती पण, तिची मुलगी पण, आणि ज्यांनी ज्यांनी माझं यूट्यूबला फॉलो केलेलं आहे आणि व्हॉट्सअपवर कनेक्ट आहे, त्या सगळ्यांनी सांगितलं की छान झाला आहे मेकअप म्हणून. तुम्ही पण मला कधी तुम्हाला लागलं मेकअपसाठी, कोणी कोणाला गरज असेल मेकअप हेअरस्टाईलसाठी, तर मी मेकअपमध्ये प्रो झालेली आहे आता, तर ऑर्डर देऊ शकता तुम्ही मला. मेकअपच्या ऑर्डर देऊ शकता. हे बघा, हे इथे दिसतो आहे का तुम्हाला, हा फोड परवाच्या मेकअपनंतर आलेला आहे. झाला, मी नुसतं असं नखाने टच केलं तरी तो फुटला, कारण आधी मी स्टीम घेतली होती. नाही तर नसता फुटला, इकडं पण आला तसा. स्टीम घेतल्यामुळे तो एक सेकंदात फुटला बघा, आणि तो फेस पॅक लावला होता ना त्याच्यामुळे तो एकदम सॉफ्ट झाला, आणि मग मी नुसतं असं आत्ता टच केलं तरी तो पिंपल हे झाला, बसला. म्हणजे पहिला थोडंसं ना पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी पेस्ट लावून ठेवा, हे घरगुती उपाय आहे. मी तरी तसं करते, जिथं पिंपल आलेला असतो ना तिथं स्टीम घ्यायची, आणि त्याच्यानंतर असं थोडा वेळ कोलगेट लावून ठेवायची. फोड बसतात ते घरगुती
उपाय आहे हा पेस्ट. हा इवन तुम्हाला भाजलं वगैरे असलं ना तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती जर थोडा वेळ पेस्ट लावून ठेवली तर त्याचा दाह कमी होतो, म्हणजे भाजलेल्याचं हे कमी होतं, प्रमाण कमी होतं. असे आम्ही घरगुती सोपे सोपे उपाय करत असतो डी आय वाय. खूप जास्तच काही झालं तर डॉक्टरांकडे जायचं, नाही तर नाही. एक मिनटं, बहुतेक क्लिनिकमधनंच फोन आहे, ते दाढीची ट्रीटमेंट चालू आहे. येस, नाजूक कडॉक डेंटल क्लिनिक. हॅलो, हां, आज सुद्धा चालेल मला. बर, हां चालेल ना, चालेल. मी आज पैसे पण भरायला, म्हणजे माझे पैसे खर्च नको व्हायला, मला ऑर्डरचे जमा झालेले का. हां, तर मी पैसे आज जमा करून ठेवते, मग मंडेला सकाळी चालेल मला. सकाळी, हां चालेल चालेल. हां ओके, बघा झालं. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून ट्रीटमेंटमध्येच ठेवली होती अर्धवट. हां दिसती का तुम्हाला, इथे दाढ काढली आहे, छोटी केली त्यांनी, फ्रॅक्चर होती ना ते अर्धी तोडली त्यांनी, आणि मग आता त्याच्यावरती नवीन खोटी दाढ बसवणार आहे, तर ती ट्रीटमेंट चालू आहे. तर माझ्या ऑर्डरचे पैसे आल्याशिवाय मी काही करू शकत नव्हते, ती ट्रीटमेंट मी अर्धवट ठेवली होती. आता कारण मध्ये क्रेडिट कार्ड चोरी झालं ना माझं, सॉरी डेबिट कार्ड, त्यावेळेसपासून माझ्याकडे पैशाची तंगीच होती. आता जी ऑर्डर झाली मग मी म्हटलं तिला आज मी पैसे जमा करून ठेवते, म्हणजे मग सोमवारी तुम्ही बसवा मला ऑर्डर काय जे आहे ते खोटी दाढ. कारण मला खाता येत नाही आहे ना उजव्या साईडने, अजिबात खाता येत नाही आहे. हे बघा इकडे आपले आप्पे पण तयार झाले बोलता बोलता. एकीकडे काम पण झालं, तर आता हे मी खाणार आहे, ताटलीत काढून घेते एक मिनटं. सो हे आहेत आपले आप्पे जे आत्ताच रेडी झालेले आहेत. सकाळी सकाळी मी हेच खाणार आहे. त्याला सॉस किंवा तिखट मीठ लावूनसुद्धा छान लागतात हे, वरनं तिखट मीठ लावायचं थोडंसं, मस्त टेस्टी. फोटो पण काढून घेते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आणि चेहरा कसा वाटतो आहे घरगुती फेशियल केल्याने? बाहेर नाही जायचं, फार खर्च नाही करायचा, आपल्याला परवडणार पण नाही आहे. बचत करून करून करायचं आपलं कसं तरी. चेहरा चांगला दिसतो आहे ना बसायला. तर घरीच मी अशी स्टीम घेतली, क्लिन्झिंग केलं आणि पॅक लावून ठेवला होता. बाय. नाजूक झालं आहे सगळं, नाजूक नाजूक, दात पण नाजूक, खाता पण येते वर एक आप्पा पण खाऊन दाखवत तुम्हाला. ही डाव्याच साईडने खाते मी, या साईडने मला खाता येत नाही. बाय, लव्ह यू ऑल.